नमस्कार प्रुडंट मिडियाच्या हॅल दोत कार्यावळीत तुमका सगळ्यां मना काळजा सांगून योकार आमचे आमच्या कार्यावळीत आमच्याबरोबर तज्ज्ञ दोतर असतात डॉक्टर दर्शन अनवेकर, गोवा मेडिकल कॉलेजींतले दोळ्यांचे तज्ज्ञ दोतर आणि जसे ते तरुण असतात तसं तो जो विषयी तरुण असा म्हणजे लहान भुरग्यांची दोळ्यांची दुयेसं किंवा लहान भरग्यांच्या दोळ्यांचे आजार असे म्हणून येतात आता हातून वेगळी दुयेसं अशी दिसतात केना भुरग्यांक मार बसतात त्या खात जाऊी दुयंसांना केना दोळे एक तिरशेपण असता अशा विविध विषयांचे विस्कटान माहिती करून दितले डॉक्टर दर्शन डॉक्टर तुमचे नाव आणि आमचं टॉपिक बी खरं म्हणजे मेळ असं असं म्हणत म्हणजे दर्शन जावप म्हणजे ते दर्शन जर जातले तर दोळे बरे जाय आणि दोळे बरे असल्याच हे सगळे शक्य असं सो so, विषय आणि तुमचे नाव हांचे सांगड घालूनच फुटे वतना म्हाका दिसता डॉक्टर आम्ही एक खुबशे फावटी पळयता म्हणजे वॉट इज मोस्ट कॉमन भुरगे भुरगे शाळेत वतात आम एक अरावंड टुवेल्व इयर्स सो लेस देन टुवेल्व इयर्स तेन्ना शाळेत कितें धुल्लो पडटा माती पडटा गुणे पडटा कोण भुरगो पडटा ताका दोळ्याक मार बसता पेन्सिल होता अशा तर त्यांना जे आजार किंवा जे प्रॉब्लेम्स जातात हाचे विषय हँडल करतना खच्या तर दृष्टिकोन पडटा किती करचे पडटा आणि वीच आर द कॉमन म्हणजे असे जाऊपी किरे प्रॉब्लेम चोडसे असतात दोळ्यां भुरग्यांनी मेन म्हणजे खूप अपघात घडू शकता बरोबर दोळ्यात लागप म्हणजे कशा तरेन लागू शकता आणि आम्ही जे पळतात ते मेन पाच ते पंधरा वर्सांत भुरग्यांक चढशे जातात चढ घडून येतात आ, आता दोळ्याक लागप तर खूप बशेन लागू शकता म्हणल्यार हे अपघात घरांनी गह, सुद्धा घडूक शकता घरांत खूपशे आता वस्तू असतात जसे कात्रे आसता चाकू yeah. सुरी आसता ती लागूक शकता भुरगीं no, no. जेन्ना खेळतात त्यांना खेळणे जेन्ना आवय दितात ती खेळण्यां सुद्धा जावपाक शकता मार बसू शकता आता खेळणे घेतना भुरग्यांचे दर एक खेळण्याचे कितल्या वर्षापर्यंत ती खेळणी वापरू शकता भुरगीं ते बरयल्ले असतात ते पळून आवय बापायनी ते घेऊन खेळणी दुसरे म्हणल्यार भुरगीं जेन्ना खेळतात खेळटा असताना त्यांचे लक्ष दोळ्याक केन्नाय मार लागू शकता की आनी एक दोत आसता की हांव म्हणटा की म्हणजे सांगा की जे बिकॉज ऑफ सम वेपन वेपन इंस्ट्रुमेंट म्हणू शकता किंवा घरातलं खेळणे म्हणू शकता केन्ना बाय डिफॉल्ट ते भुरगे पडटात किंवा मेजार पडलो किंवा दोळ्या म्हणजे मेजाचा कोंचो लागलो किंवा आणि जमनीर पडलो फातर लागलो अशे जाऊ हो शकता सो अशा टाईपची दुयेसं खची असतात म्हणजे प्रॉब्लेम्स खचे असतात दर इज राईट टू वॉट दोळ्यात का दोन भाषे लागू शकता आम्ही त्या म्हणतात क्लोज ग्लोब इंजरी आणि ओपन ग्लोब इंजरी म्हणजे दोन भाषेचे मेन हे आसता आता hmm. क्लोज ग्लोब इंजरी भायरसून आमकां दोळो सारको दिसता hmm. मार आसता जोळ्यात आणि ओपन ग्लोब इंजरी भायरसून चिरो पडलेलो आसता hmm. दोळ्यात hmm. दोन्ही हितून सिरियस हे असा कंडिशन असा ओपन ग्लोब इंजरी चड इमरजंसी व्हडली इमर्जन्सी तेतून इमिडियेट ऑपरेशन पडटा नाजाल्यार नजर दोळ्याची वचूंक शकता परमनंटली मग सांगत डॉक्टर अशें केन्ना जावंक शकता की पहिली म्हणजे एपेरंटली आता एखाद्या भुरग्याक मार लागलो ताका दिसता म्हणजे ही कॅन सी एव्हरीथिंग बट दर इज सम ट्रॉमा वीच इज ऑफ मेजर और ट्रिव्हिअल ट्रॉमा बिहांंड हीज म्हणजे त्याच्या दोळ्यात मार असा वीच कॅन कॉज प्रॉब्लम लेटर ऑन असे खूप सिच्युएशन जातं असे खूप दुयेस असा दोळ्याचे कॉमनली पळतात त्या म्हणतात ग्लॉकॉम ग्लोकोमा हे मार लागल्या उपरांत सुद्धा भूग्यांना जवळपास शकता दोळ्यात पण हे दुयेंस आता एक आज लागले जाल्यार फाल्यांच जावचे ना एक म्हयन्यान जावंक शकता एक वर्सान सुद्दां जावंक शकता ग्लोकोमा म्हणल्यार बेजिकली दोळ्याचो प्रेशर वाडटा प्रेशर वाडून शिरेक दोळ्याच्या मार पडटा मार बसून नजर हळू हळू वचपाक लागता आनी ही जी वता ती परत हाडूंक शकना ओ oh. तसलो दुयेंस म्हळ्यार इरिवर्सिबल दुयेंस अच्छा सो समजा आतां अशा सिच्युएशनान हाव टू हँडल दीस सिच्युएशन म्हणजे हे सिच्युएशन येवनय म्हणून आम्ही करू शकता लाईक प्रि एकदा दोळ्याक मार बसला किंवा तुम्ही म्हणटा की हा प्रेशर वाडटलो की आम्ही बाबा हाचो प्रेशर चेक करून तो पासूनच कंट्रोलन दोरू शकता असं मेथोडॉजी पहिली जेन्ना आता पेशंट येतलो फर्स्ट मार लागलो तेन्ना भुरग्याक घेऊन येता आवय बरोबर चॅकअप करतले त्यांना फुल चेकअप करता ए टू झेड सगळे पळयतले पण मागीर फॉलोअप पेशंट भुरग्याक हाडचो पडटलो एक एक म्हयन्यान दोन म्हयन्यांनी तसे दोतोर सांगता तसे हाडचो पडटा त्या चॅकअपार कळटा की प्रेशर वाढला नॉर्मल असा का कसो आसा तो कंडीशन अच्छा सो आणि हे तेन्ना तो म्हणजे फुडले जो जो त्रासदायक किंवां ताका हार्मफुल जो इफेक्ट घेऊन प्रिवेंट करू शकता जर आम्ही टायमार धरलो जाल्यार अच्छा सो दीस इज अनादर इम्पॉर्टंट हे गोष्ट खूप महत्त्वची आसा की हातलो बॅकग्रावंड इम्पोर्टंट आसा की एखाद्या भुरग्याक दोळ्याक मार बसला त्या भुरग्याक पळोवपाक म्हणजे ही कॅन रीड ही कॅन सी एव्हरीथींग ही कॅन प्ले बट एट द कोर म्हणजे त्याच्या भितरल्या दोळ्याक मार बसू शकता आणि तो ताका मार इनवेंच्युअली म्हणजे एका म्हयन्यान दोन महिन्यात त्रासदायक जाऊ शकता जाता लागून दृश्टी दोश ताका येऊ शकता किंवा त्या दोळ्यात त्याचे दिसपाचें बंद जाऊ शकता सो मॉरल ऑफ द स्टोरी इज व्हेरी सिंपल जेन्ना अशें किंवा जाल्लें आसा तेन्ना दोळ्यांच्या दोतराक तज्ञ दोतराक मिळून त्याच्या एडवायसा प्रमाणे किंवा त्याच्या मार्गदर्शना प्रमाणे ताका फॉलोअप घेवप आणि तिथे ट्रीटमेंट घेवप इज अ करॅक्ट डॉक्टर आणि विचारत हा खूप हालेले पळतात खूप भरगे असे वक्ल लायतात वॉट इज कॉज म्हणजे हे आत्ताच कॉमन असे मे मेबी फॉर व्हॅलीड रिजन म्हणजे वेरियस रिझन की बाबा ते मोबाईला लॅपटॉपा लॅपटॉपर काय ते अभ्यास करता खात्री म्हणून आय डोंट नो बट हे ॲक्च्युली वॉट इज दॅट कॉज म्हणजे हे चष्मा लागा चष्मा लागप म्हणजे किरे चष्मा लागा कारण किंवा चष्मा लागप म्हणजे बेजिकली भरग्याक दिसना पण आता भुरगीं लहान आसतना कितें आवय बापायक सांगू शकना आपल्याक दिसना म्हणून hmm. मेन तर आता टॉडलर्स जी स्कूल गोई भुरगीं आसता hmm. पांच वर्सां पहिली hmm. ती भरगी आवय बापायक सांगूंक शकना आपल्याक दिसना म्हणून hmm. सो ह्या hmm. uh, आमी आम्ही करू शकता की आवय बीका चॅकअपाक हाडचो डॉक्टर आम्ही रुटीनली रेकमेंड करता विदीन सिक्स मंथ्स फर्स्ट चॅकअप जावचे भुरग्याचे फुल कंप्लीट डोळ्याचे चॅकअप जाय दर एक स म्हयन्याचेर नेक्स्ट चेकअप दोन ते तीन वर्सां करूंक जाय सेकंड चॅकअप आणि त्याच्या मागीर स्कुलान वयच्या पहिली ऍडमिशन करच्या पहिली एक फावटी चेक करू हे तपासले की आमकां कळटा चष्मा असा का चष्मा असा जर चंबर चष्मा ना पडतो आमी रेगुलर चेकअप करून तो वाडटा काय कमी जाता ते पळू शकता दुसरें म्हणल्यार आता डिजिटल एरा मोबाईल स्क्रीन्स चड झाल्या स्क्रीन टाइम जाला झाला लागीं लागी लागी फोन बी ते पळोवन वाचतात किंवां व्हिडिओ पळयता युट्यूबचे तातून केले जाता म्हणल्यार मायोपिया म्हणून एक कंडिशन असा हे दोळ्याचे चष्म्याचे ते नंबरचेच कंडिशन ते ताजो इन्सिडंस सध्या वाढला म्हणजे आता वाढत असा फुल वर्ल्ड वायड स्टडी पळत जाल्यार mm. ताजे इन्सिडंस वाढत ता असा mm. सो हे फुढे फुढे वचून च जातले असे दिसता अच्छा मला सांगा डॉक्टर असे खूप हिअर्स आहे की असे लोक म्हणतात की खूप फाटी खूप वेळ जर त्याने मोबाईल किंवा लॅपटॉप जर कंटिन्युअस पहिला जर त्याचे तर दोळे ओपन उरतात आणि तातून म्हणजे त्याचे हायड्रेशन जे असं दोळ्याचे ते कमी जाता म्हणजे ताका जो दोन जनरली जो वॉल्सर ते वॉल्स कमी जाता आणि लागून त्रास जाऊ शकता वॉट हॅपन्स इन दीस प्रोसेस म्हणजे नक्की जाता एका म्हणतात डिजिटल आय स्ट्रेन म्हणल्यार आम्ही जे स्क्रीन कंटिन्युअसली पळतात त्यांना आम्ही ब्लिंक करत विसरता दोळे पटपटूक विसर हां पळत रावतात कंटिन्युअसली त्यांना किती जाता की कि दोळ्यान जे नॅचरल उदक असतं ने टेयर्स असतात ते फुल दोळ्याचे वयर स्प्रेड जायना स्प्रेड जायना म्हणजे की सुकपाक लागता सुकलो लागतं सुकला दोळ्याक त्रास जावपाक सुरू जाता सो हेतून आम्ही बेसिकली ट्वेंटी ट्वेंटी रूल म्हणून तो फॉलो करपाचो म्हणल्यार दर वीस आमी स्क्रीन पळयल्या उपरांत वीस मिनटां धूर एक ऑब्जेक्टाक पळव हे आम्ही वीस करपाक जाय अच्छा म्हणजे परत सांगता म्हणजे डॉक्टर सांगले ती गोष्ट महत्वाची असा वीच इज म्हणजे इट इजा प्रॅक्टिकली एप्ली केलं yes, एव्हरीबडी जे लोक किंवा लॅपटॉपचे काम करतात किंवा वापरचोच पडटा त्या लोकांनी ही महत्वाची मार्गदर्शन असं वीस मिनटं जे कंटिन्युअसली पळले टीव्ही जावं लॅपटॉप किंवा तुमचे मोबाईल स्क्रीन फॉर ट्वेंटी मिनिट जर एक वीस सेकंदा खात्री पैशिले फार ऑफ ऑब्जेक्ट हातून घेत दोळ्यांचे मसल असतात ती रिलॅक्स जाता तांना मात्र रेस्ट मेळा आणि देर इज अकॉमोडेशन जे असं ते सारखे देतात सो हो ही गोष्ट खूप महत्वाची सगळ्यां खातीर असा इट इज नॉट ओनली फॉर द किड्स ओनली फॉर द चिल्ड्रन बट फॉर एव्हरीबडी डॉक्टर आणि कसं मंद दळ म्हणून एक प्रकार असतात व्हॉट इज दिस एक्चुअली मंद दळ की तुम्ही तुमच्या भाषेन किरे म्हणता आणि व्हॉट हॅपन्स इन दिस एका आम्ही मेडिकल भाषेन म्हणता एम लायोपिया म्हणल्यार दोळ्याची जी पळोवपाची शक्ती असता ती कमी जाता हे आम्ही भुरग्यांनीच पळयता हे जावपी दुयेंस भुरग्यांनीच जाता अच्छा आणि मेन स्टार्ट सुरू जाता म्हणल्यार ते पांच ते धा वर्सां भितर सुरू जाता आणि एक फावटी सपोज आम्ही सपोज ते करेक्ट करिना सारखे करिना जाल्यार ते लायफ लॉंग दोळ्याक तो डॅमेज उरूंक शकता भुरग्यापणानूच हो सारखो करूंक जाय दुयेंस म्हणजे हे ट्रीटमेंट त्या त्या टायमार पडूक जाय पण वक्षुली जाता किती एम्लोपे जाता किती चष्म जो लागता न्ही भुरग्याक तेव्हा दोळ्याचे नजर सारखी असना म्हणजे इमेज जे आमच्या दोळ्याच्या फुडे फॉर्म जाता ते दोळ्यावर फोकस जायना सो फोकस जायल नाशिल्ल्या कारणान ते दोळ्या आमचं मेंदू जो असा तो डेव्हलप जायना दोळे जे आमचा ते असा ते मेंदूक कनेक्टेड असता न्ही ताका लागून तो दोळ्याक जे दिसता ते मेंदूक पावता आमचे

फुडें आसा ते कारण तांकां दिसता मातशें ऑकवर्ड आसत वतना किंवा बाकीचे उदय म्हणटा कितें दोळ येल्यार कितें चष्मा नाल्यार मातारो कितें तरी म्हणटा सो दॅट ऑल्सो देव सो बेसिकली अशें जेन्ना आसता तेन्ना भुरग्यांक मातशें मोटिवेट करपाक जाय बाकीच्या भुरग्यांक सपोर्ट करपा जाय टिचर एज अ बिग रोल टू प्ले कारण स्कुलान अशें भुरग्यांक आय लायक कारण थंय मातशें मोर एम्ब्रेरसमेंट आता घराकडे कितें केना सो ह्या सगळ्या सिच्युएशनान जर त्या भुरग्याची दृष्टी जर सांबाळून दवरचो तशीच जर ताका राखून दवरतलो बरी दवरतलो जाल्यार डिस इज इम्पॉर्टंट जे चष्मा दिला जो वक्ल दिला ते लावं पडटा okay. डॉक्टर आम्ही खूप फावटी कॉमनली पळतात की एखाद्या बऱ्याक जन्मजात एक तिरशेपण आसता आतां तिरशेपणा तुम्ही तुमच्या भाशेन कितें म्हणटा तें मला सारखे असे खबर ना पण हेरशेपण फॉर वेलीड रिजन असू शकता सो हाऊ टू so, गो अबाऊट इट बाबा बे जन्मजात असा कळ्ळें जाल्यार ते ट्रीट करूं येता तुम की केन्ना ट्रीट करप कारण केन्ना अशें दिसता ना ल्हान बेंगलोर ऑपरेशन कशें करप सो देर आर वेरी इट्स सो हाचेर मातशें विस्कटोन सांगता म्हाका तिरशेपण म्हळ्यार बेजिकली आमकां आवय बापायकूच कळटा जें आसा तें भुरग्यांक सांगूंक जाय अशें ना तें पळयलें काय भुरगो तिरसो म्हणून कळटा सो आतां तिरशेपणाक ट्रिटमेंट खूब तरेचे आसा चश्मा लावंक शकता आमी ऑपरेशन करूं शकता वेगवेगळे तरेचे ट्रिटमेंट आसा पूण आतां जर ट्रिटमेंट आमी बेगीन करिना जाल्यार हे कंडीशन फुडें फुडें वचून वर्सान जावंक शकता मेन ट्रिटमेंट म्हळ्यार हे जे ऑपरेशन पण ऑपरेशन लास्ट स्टेजीचेर करपाचे पहिली म्हणल्यार चष्मानूच आम्ही ते सारखे करता जर हय चष्मा आसा जाल्यार तो घालून घालून तो आम्ही तेशेपण जे आसा ते कमी करूं शकता ताची ग्रेड हे कमी जावं कमी जावंक शकता आनी ते कमी जाल्या उपरांत मागीर ऑपरेट करून तो इट इज इजी टू रेक्टीफाय येस।, येस अच्छा येस So, सो तिरशेपणाक सुद्धा आम्ही हा म्हणजे हातून एक महत्वाची किती गोष्ट सांगता की डॉक्टर की आम्ही खूप एकदा ऍक्सेप्ट करता ना आता तीर्थ होतो म्हणून ते आम्ही असा बट अकॉर्डिंग टू यू दिस कॅन बी रेक्टिफाईड डिटेक्टेड अर्ली इफ डिटेक्टेड अर्ली लेट मागीर करून काय जायना मागीर so, करून काय जायना सो जितके बेगिन करता म्हणजे बॉड इज अर्ली ह्या शब्दाचा अर्थ तुम्ही हा मच अर्ली आता जन्मासून जर असा जाल्यार चान्सेस कमी जावपाक शकना जन्म सरून फुडे जर एक दोन वर्सां भितर जाता जाल्यार आम्ही कितें करूं शकता जन्म जाल्या उपरांत जन्मापासून जर तो तिरसो असा सारखे करपाक म्हणजे ऑपरेशन करून करू येतात तरी त्याचे सक्सेस रेट आमचे कमी असा पण हे ऑपरेट करून म्हणजे एक रेक्टिफाय जॉट एव्हर पॉसिबल मॉडेलिटीज कॅन बी ट्राय म्हणजे समकेच अप की बाबा होपलेस सिच्युएशन तसे ना सो हातून सुद्धा दिसतं दोळ्यांच्या दोतरचा सल्ला घेऊन बऱ्या दोतराकडे वचप ताका जे कितें मॉडेलिटीज अवेलेबल ताचे विशीं चर्चा करप आणि त्या प्रमाणे ते एक्सेप्ट करप इज अ रायट मॉडेलिटी बरोबर डॉक्टर आनी अनेक सांगा की आता आम्ही खुबशे फटी म्हणजे ह्या सिजनातले उलय की आम्ही पळयता की दोळे येतात आणि दोळे येवपाचे लोकांची तरेकवार कारणांय असतात आणि ती तरेकवार मिसकंसेप्ट असतात म्हणजे मिसकनसेप्ट तुमकां सांगता की की दुसऱ्याच्या दो आयल्या भरग्या जर किंवां मनशाक म्हाका दोळे येतले हो लोकांचो गैरसमज दुसरे म्हणजे आणि दोळ्यात अमके घातले काय ते येतात ते वतले असे असतात म्हणजे ते तरेकवार असा म्हणजे तर म्हणजे टू बी व्हेरी फ्रँक गोमुत्रापासून स्वतःच्या मुत्रापर्यंत सगळे तरेकवार लोकांचे प्रयोगशाळा अशा म्हणून सो यू टेल मी म्हणजे मात्र बिस्कटा सांगत बाबा दोळे येऊन म्हणजे किती तिथे जाता आणि करप पहिली हो टोटली व्हडलो मीथ जो असा की दोळे पळयले जाल्यार आमकां दोळे येतले तसे जायना दोळे केला येतात की त्या मनशाचे दोन जर डायरेक्ट कॉन्टॅक्ट फिजिकल कॉन्टॅक्ट जाता त्यां दोळे येतात आता दोळे येऊन म्हणजे दोन भाषेचे असतात इन्फेक्शनाक लागून जाऊ शकता जा ला एलर्जी आता एलर्जी आता ते तितले स्प्रेड जायना जा ते त्या मनशाक एलर्जी असल्याच येतात ते ताका जायना इन्फेक्शनचे जे जा दोळे येतात ते मातशे डेंजर तातून मात्र सांभाळचे पडतात घरात जे आता यूज करतात टॉवेल कॉमन आयटम जे यूज करतात ते आम्ही शेअर करप ना जे डोळे दोळे येतात ते टाइम टू टाइम ट्रिटमेंट घेऊ डॉक्टर डॉक्टरांक दाखवून ड्रॉप्स दिवन ते, ते सारखे करू शकता इन्फेक्शन जे असे आणि दुसरे असं त्याचे पड एजिकली एलर्जीक मेनिफेस्टेशन इज ऑल्सो अ रिकरंट कंडिशन म्हणजे ते आता आज झाले परत आणि एक महिन्यात दोन महिन्यात परत शकता नुँ. सो ते बी ट्रिटमेंट देऊक शकतात ड्रॉप्स थेमे घालून ते बी थेमे घातले उपरात बरोबर सो या दोन कंडिशन डॉक्टराकडे वचून मार्गदर्शना सकल योग्य ते मेडिसिन घेऊ वखद घेऊन ते फॉलो करप इम्पॉर्टंट म्हणजे किती डॉक्टर म्हणजे खूप फेम पाहता की समजा आता एम द पेरंट माका दोळे आला म्हणून एक वखद दिलं असा हा करता माझ्या चल्या किंवा माझ्या चलिक जरा झालं काय तेच वखद घालता हाचे भाष्य किंवा आणि हाऊ सेफ आर दीज मेडिसिन्स बी स्वतःचे स्वतः वापरप तिसरी गोष्ट तुम्हाला महत्त्वाची विचारता लास्ट टाइम दिलेला असता वखद तेच केलं खरं म्हणजे दौरलेलं असता कबड्डान आणि हा काढून ते परत वापरता हाव सेफ इज दिस प्रॅक्टिस ना हे टोटली रॉंग म्हणजे पेशंटाक पेशंटाकडे जे देतात वखद ते दुसऱ्यांनी घालप ना का, कारण सांगता ते थेंबे घालता असताना ते डोळ्याक कॉन्टेक्ट जाऊ शकता सो ते इन्फेक्शन असं ते, ते बाटलेचे येते त्या बाटलेच्या ते, ते दुसऱ्या मनश शकता दुसऱ्याच्या दोळ्यात ते एक झाले दुसरं म्हणजे आता एक फावटी दिले डॉक्टरांनी ते ड्रॉप्स ते, so, ते, ते एक महिनो ओपन केल्या उपरांत एक वेलिडिटी असते तिची अच्छा सो इवन ते सपोज एक्स्पयर ना एक्सपायरी डेट येऊ ना तरी पासून ते एक महिन्या वयर घालूक शकना एक महिना भीतर ती बाटली जाय सोपव ती डिस्कार करू सो हे दोन्ही सल्ले खूप महत्वाचे असा खूप महत्वाचे मार्गदर्शन असा की जेव्हा एखाद्या दोळ्यात घालपाच्या वखद ओपन केल्या बाटली तिथे एक्सपायर जाऊ ने समजले तरी सुद्धा एका महिन्याच्या वयर ते, ते, ते वापरप ना करेक्ट फॉर रूल नंबर वन दुसरं जेव्हा एखाद्या माका वखत दिला ते हा दुसऱ्या मनशाक देऊ शकना कारण खेना तरी त्या दोळ्याचं आणि ह्याचा जो टीप असतं त्या वकेपरचं त्याचा कॉन्टॅक्ट येता आणि ते इन्फेक्शन त्या मनशाक फावून जाऊ शकता बरोबर बरं डॉक्टर मला सांगा तुम्ही अनेक गोष्ट सांगले की एखाद्या मनशाक दिला तेच वखद दुसऱ्यानंतर वापरप ना त्याचप्रमाणे दिले वखतूयां लाँग टर्म म्हणजे आफ्टर वन मंथ कंटिन्युअस यूज करत ना इज वन मत डॉक्टर हे दोळ्यात वखद घालताना वॉट इज अ सेफ मेथड म्हणजे आय विल टेल यू सिंपल मेथड वॉट म्हणजे माझेचकडे आलेले किंवा कितें करता अशें पापणे ओपन करता आणि तातून घालता केन्ना केन्ना लोक करता वैलं लीड ओपन करता मागीर घालता केन्ना केन्ना लोक परत रोखडे दोळे बंद करता सो वॉट इज द करेक्ट वे बेस्ट म्हणल्यार की स्वतः घालप न्ही दुसऱ्या मनशान तुकडे घातिल्ले चार ते सारखे जातं दोळ्यात घालप बरं स्वतः घालता त्यांना ते दोळ्यात पडले का किंवा काय पडले ते सारखे जायना आणि वेस्ट जाता चार वखद वेस्ट जाता सो दुसऱ्या मनशान घालता ते मनशान मनशा रावचे न घालपाचे थेंबे आणि पापणी अशी सकल करण्याची तुम्ही सांगले पापणी सकल करून एकूच घालपाचो घालोत एक थेम्या वेळ घातले जर ते वेस्ट जाता म्हणजे आमच्या दोळ्यात एकूच थेमो धरता एक टायमाचे एकूच ड्रॉप एकूच ड्रॉप त्याच्या वर ते आणि घातले जर ते भारत पडत सो आणि समजा डॉक्टर हे असतं ऑइंटमेंट असतात तर ताच यू हॅव टू फॉलो द सेम रूल सकल वयर सकल काढून तातून ते खारप हय ऑइंटमेंट आता ते आमचे क्रीम कशी असते तातून आता एक राईस ग्रेन तांदळाचा जो एक ग्रेन असता त्या सामान आम्ही दोळ्याच्या सकल पाण्याच्या भीतर घालपाचे वेरी गुड दिस इज व्हॅरी इम्पॉर्टंट मेसेज केला डॉक्टर किती असतं खूप दोळा आला खूप त्रास झाला म्हणजे खूप वखत घालता बेगीन बरोबर जातो तर डॉक्टरांनी सांगला की एक रयस म्हणजे तांदळाचे कणाचे जितके एक तांदळाचे जितके कॉन्टिटी वॉल्यूम असते तितक्या वॉल्युमचेच मेडिसिन म्हणजे ऑइंटमेंट म्हणजे मलम दोळ्यात घालत डेट इज अ राईट प्रॅक्टिस तसेच yes. दोळ्यात मग कितके च दोळे आले कमी दोळे आले प्रॉब्लेम झाला सुद्धा फक्त एकच ड्रॉप घालत कारण त्याच्या वेळ अकोमोडेशन अकॉमोडेशन पॉवर ते फुले वेस्ट होतं सो दोन गोष्टी महत्वाच्या तिसरे वखद घालताना दोळ्यांचे वखद घालताना निधून पेशंटान रावचे आणि त्या दुसऱ्या तरी मनशान तातून वखद घालवा असिस्ट, असिस्ट करत हेल्प हेल्प ह्यो सगळे बारीक बारीक टिप्स असतात डॉक्टरपणे आम्ही ते फॉलो करणार आणि आकडे खबर लोक प्रत्येक आपल्याला जाय तसे घालता आणि इट इज अ वेस्ट ऑफ टाईम अँड मनी म्हणतात तसे डॉक्टर म्हाका सांगा की बरें आतां आता खूप आम्ही एकमेकाचो टॉवेल किंवा हँकरचीप वापरता इज इट ओके okay इन हँड कंजंक्टिव्हिटीज um, दोळ्या आल्या उपरण टोटली टोटली रॉंग प्रॅक्टीस हँकरची टॉवेल टोटली सेपरेट पचे। इवन आमी बाकीचे सुद्धा हाऊसहोल्ड आयटम्स असा कांयच शेअर करप ना देट इज अ सेफ पॉलिसी अच्छा शेअर करा शेअर करा त्या मंचां समजा हा जर माझ्याकडे माझं हँडकरची वापरता तो घरात किंवा टॉवेल स्पेशली तो दुसऱ्या मनशाला खंयच्याक दिवप ना त्यांना ताका दोळा येऊ शकता सो रादर देन म्हणजे पळून आयले असे नाही तर ते टॉवेल किंवा हँडकरची वापरला म्हणून येऊ शकता किंवा आणि एक असतं की आम्ही डोळ्याच्या पुस्तक मागे कोणाक शेक हँड करता सो दॅट इज ऑल्सो रॉंग शेक जाऊ शकता तसे जाऊ शकता डॉक्टर मग आणि एक आता म्हणजे विचारता विच इज नॉट सीन सो कॉमनली पण एक आमचा काळ असेलो त्यांना हे खूप कॉमन असेल विटामिन ए डेफिशियन्सी म्हणून आसा तर एक्झॅक्टली विटामिन ए डेफिशियन्सी म्हणजे जाता किद्याक कशी जाता आणि ताका लागून किती जाता कारण आमकां इट सावंड्स व्हेरी रेअर पण इट कॅन हॅपन आनी इट हेपन समटायम विटान ए डेफिशियन्सी म्हणजे विटामिन ए जो आसा न्ही आमच्या सगळ्या आहारात असता सगळ्या जेवणाच्या तो थोड्या थोड्या मात्रांनी असतं म्हणजे आता ही जाता जेव्हा जेवण सारखे जायना आणि ही भरग्यांनच जाता च प्रमाणांनी जायना ती सो so, uh, डेफिशियन्सी मेन सिमटम्स म्हणजे जातले की दोळे तांबडे जाऊ शकता ड्राय जाऊ शकता हे सगळे बारीक सिमटम्स बट ते इझिली नोटीस जायना की uh, असे डेफिशियंसीक लागून झालं का आणि किती कारणांकून आता मेन म्हणजे फूड्स आमचे जेवणात आहार असताना ते भाजेन चढ असतं हे विटामिन ए e. भाजी ताती नाल्यार मांस चिकन मटन मा तातून असतं वेजिटेबल सोर्स म्हणल्यार कॅरट मेन सोर्स तो कॅरट बाकी आमची तांबडी भाजी वा खंयची तरेची भाजी असता हरवी भाजी तेतून ते, ते खूप प्रमाणांनी असतं अच्छा सो इट इज मोर म्हणजे कलर्ड जे सबस्टन्स म्हणजे भाजयो किंवा फ्रुट्स तातून ते मोर इजिली अवेलेबल असतात पपया मँगो मँगो डॉक्टर बरें हाचे मॅनिफेस्टेशन म्हणून कितें जाता आम्ही जे पळयता ते दोळे तांबडे जाऊन ड्राय जाता मेन स्टार्टिंगचे फर्स्ट सिमटम रातचे त्या पेशंटाक दिसना रातचे आम्ही जे म्हणतात सो रातचो वेळार त्या पेशंटाक त्रास जाता रातचे कांय वस्तू जी असा ती काळात ती दिसना सो हे फर्स्ट मेनिफेस्टेशन ह्याच्या वयल्यान फुडें फुडें मागीर दुसरे त्रास जायत लास्ट स्टेजीर म्हणल्यार दोळ्याक घावे जाऊन दोळो फुटूंक सुद्धा शकता सिरियस जाऊत हो सो हे साधेशे दुयेंस जे आम्ही पहिलं जर वेळात नोटीस केले ना वेळात ट्रीट केले ना कॅन लीड टू ब्लाइंडनेस बरोबर डॉक्टर आता आम्ही एक साधासो प्रश्न विचारता म्हणजे दोळ्यात आनोली जे असं म्हणतात आणि ताचेरूय तरेकवार लोकांचे हे असा म्हणजे कोण तरी म्हणतात म्हणजे असे गावातले सांगता तुम्हाला <laughs> की कोण कोणी किती मागले म्हणजे प्रेगनंट बैलेनं मागले आणि तू ना जर आनोली जाता असे एक गैरसमज असतात सो बेसिकली ही आनोली म्हणजे किती जाता एंड हाउ यू मॅनेज इट अनोली म्हणजे बेसिकली आमच्या दोळ्यात पापणीत बारीक बारीक ग्लँड्स असतात hmm. ते ग्लँड्स तातून एक ओपनिंग असतं म्हणजे पोर्स असतात ते ब्लॉक झाले का इन्फेक्शन अनोली म्हणजे मेन म्हणजे ते इन्फेक्शन वडले काही नी आणि hmm. आणि सिमटम्स ताजे काय ना फोड येतात पापणीचे दुखो लागतात तांबडे जाता हे सो so, वडले सिरियस कंडिशन असे न पर परत परत जाऊ शकता त्यामुळे मेन घराकडे करू शकता की हॉट वॉटर फर्मेंटेशन गरम उदको शेक मारपाचो दोळ्यात तेतून ते वक घे ना ते गेन कमी जाऊ शकता अच्छा जर हे करून जर जायना जर दोतरात दाखवून ते वखदांनी कमी जाता अच्छा एक वेन यू फॉर सर्जिकल करेक्शन जे uh, एक महिन्या वर सपोज ती सारखी जायना ट्रीटमेंट घातल्या उपरांत सुद्धा जर आम्ही ऑलटरनेटीव दुसरे उपाय करू शकता ऑपरेशन करून ते काढले जर इमिडेटली ते रिलीफ ऑपरेशन म्हणून पेशंट चौटी घाबरता आपल्याकडे करू नका वखदांनी आपण कमी करू शकता पण सांगतात बर सो हे सगळी कारणं शकता बरं आता डॉक्टर एक जस्ट म्हणजे फॉर इन्फॉर्मेशन एक खुपशे फिं शब्द ऐकता की ज्यांना फिटनेसाक वतात किंवा आणि केन्ना तरी तर दर इज समथिंग एज कलर विजन म्हणून असतं सी वॉट इज ए कलर विजन म्हणजे तातुमार नंबर्स असतात किंवा जे आय डोंट नो यू विल बी एक्सप्लेनिंग बेटर तर हे सगळे नाटक म्हणजे वॉट यू मी कारण हे लायसनच्या वेळेला लागतं आणि टू बी व्हेरी फ्रँक म्हणजे आय शूड नॉट से इट पण डॉक्टर ते ट्रीट म्हणजे चेक करणार बरात किंवा चेक केले जर समके म्हणजे गावठी मेथडीन करता लाईक सी व कलर दिसता रेड दिसता ग्रीन दिसता असे पय तर हे एक्झिटली कलेक्ट विचार म्हणजे किरण ते कसे तुम्ही कन्फर्म करतात आणि ते इम्प्लिमेंटे म्हणजे कसे त्याचे सिग्निफिकन्स असतं स्पेशली फॉर मेन यू गो फॉर ड्रायविंग अँड ओर कलर विजन म्हणजे आता बेसिकली कलर जे असतात ते दिसना कलर ब्लायंडनस म्हणतात आणि कलर विजन चेक करता ते जे प्लेट्स सांगले ते इशियाा प्लेट्स म्हणतात ते प्लेट्स दाखयता आम्ही ते वाचूक येतात का पळतात सपोज ते पेशंट वाचूंक शकना जर सांगलेल्या भाषेत कलर विचारतात दोतोर की खो कलर खो कलर ते जर कळना जर म्हणतात टोटल कलर ब्लाइंडनेस तेका एकूय कलर दिसना आता हे कलर ब्लाइंडनेस कंजनेटल म्हणजे जन्मासून असू शकता नाजाल्या मागीर पुढे जाऊन सुद्धा येऊ शकता हळू हळू चडशे हे जेनेटिक आम्ही पळयता जेनेटिक कंडिशन कसे नाजाल्यार एक्वायर्ड म्हणल्यार मागीरूय ते जावपाक शकता खूबशे कारण असा जेका लागून ते जावंक शकता अच्छा पण आता हे जेनेटिक जेन्ना म्हणले म्हणजे जन्माचे असतात खंयचे कलर जे कलर ब्लाइंडनेस चड म्हणजे विच कलर सर मेन जेनेटीक जे आता रेड आणि ग्रीन दिसना, दिसना uh, uh, रेड आणि ग्रीन बेसिक आमचे प्रायमरी कलर तीन असतात रेड ग्रीन आणि ब्लू सो रेड आणि ग्रीन जे दिसना हे च कॉमन आणि चमाणात हेच पळतात अच्छा मला सांग डॉक्टर रेड आणि ग्रीन दिसना दिस वेरी एकड रेड आणि ग्रीन दिसना दिसत वॉट इज ॲट म्हणजे परसिव करता सर्कल सर्कल दाखवता कलर तातून रेड आणि ग्रीन असतात बरोबर बाकीचे कलर असतात आता तुम्ही म्हणतात ते बाकीचे कलर दिसले सारखे रेड आणि कलर ग्रीन दिसू ना म्हणजे बट वॉट हेज परसिव्ड ताका नक्की दिसलंय की रे ताका कलराचं मिक्सचर दिसता आता रेड एब्सोल्यूट रेड दिसतो ना ताका आता रेड हे पेन असा आणि रेड रेडूच दिसतो ना रेड आणि ब्लू मिक्स केलो का कसे तसे मिक्सचर दिसता म्हणजे धुयल्या भाषेन वॉश्ड आऊट कलर्स तसे दिसता अच्छा सो एब्सोल्यूट टर्म्सात ताका ते कलर दिसना आता ट्रॅफिक सिग्नल ग्रीन रेड ग्रीन लाईट असतात ते ताका दिसना थंय ताका त्रास पडटा अच्छा सो so, त्या ड्रायव्हिंगाचो जो मनीस ड्रायव्ह करता ताका हे कलर विजन सारकें आसप खूप गरजेचें कारण ना सिग्नल मिस करू शकता आणि एखाद्या काय काय म्हणजे रस्त्यावर किती की मिस करू इट इज नॉट ओनली द सिग्नल सो अशा म्रायविंग करप इज अनसेफ अनसेफ सो इफ आणि सांगता त्यामुळे जर ते करेक्टेबल नसले आणि जिनेटीक असले जर इट इज व्हेरी रॉंग प्रॅक्टीस सो मला दिसतात त्यांनी डॉक्टरांकडून चढ जायना कारण खूप लोक येतात तुमचे येत असतात मेडिकल कॉलेजीत किंवा ना दो तर आपल्याला फिटनेस जॉब असा हे असा बट इट विल बी म्हणजे दॅट कॅन लीड टू नॉट फॉर अदर हो मनीस स्वतः खातिरी त्रास त्रासदायक ठरू शकता त्याच खात्या प्रमाणे दुसऱ्याक त्याचा सगळे कलर ताने गाडी कोणाचेर मारली त्या गाडेतला मनी इंजरी जाऊ uh, शकता आणि ही कॅन डाय ऑल्सो सो so, अशा म्हाका दिसता हो जो हे आसा कलर विजन पार्ट दो इट साउंड्स व्हेरी सिंपल अँड व्हेरी इजी असं दिसता पण तो तितकं सोपो हो न्हय ताचेर सगळ्यांनीच लक्ष दवरचें त्या प्रमाणे त्याचे मॅनेजमेंट जर असता करत करून घ्या पाहिजे आणि हा का ट्रीटमेंट काय असना ट्रीटमेंट कंजिनिटल ज्या असानी तेका काय असना म्हणजे जन्मापासून जे असता तेका ट्रीटमेंट ना फुडे जे كده जातात ते आम्ही थोडे केसेस आणि ट्रीट करू शक डॉक्टर दिसत आयच्या ह्या कार्याच्या निमतानं का बरी रंजक माहिती ऐकण असे म्हणजे इट इज नॉट अ रुटीन मेडिसीन किंवा रुटीन दोळ्यांचे प्रॉब्लेम आम्ही आले दोळे आले हात धुले हे केले त्याविषयी नाही तर खरंच रंजक माहिती दिली जितके तुम्ही यंग ॲक्टिव आणि डायनामीक असतात तितक्याच प्रमाणे तुम्ही म्हणजे हा खरं म्हणजे आय डोंट नो वेदर आय चो द राईट टॉपिक कारण मस्ताले की जो डॉक्टर अनमेरीड असा तो भरग्यांच्या विषयी उलयतला पण तरी पण तुम्ही खूप विस्कटन माहिती सांगली आणि त्या खात सगळे आमचे जे पळवे असतात त्यांच्या वतीन तसंच मजे होतीन तुम्हाला काजांचा देव बरे करू नमस्कार